बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वृद्ध आरोपीला दोषी धरून पाच वर्ष सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा करारच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने दिला निकाल आत्माराम लक्ष्मण पाचुपते असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव सरकार पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आत्माराम पाचुपते यांची घरगुती आटाचक्की आहे दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी दळण आणण्यासाठी त्यांच्याकडे गेली होती यावेळी संबंधित मुलीला आरोपीने घरात घेऊन तिच्याशी गैरवर्तन केले सदर प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला याबाबतची ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली त्यानुसार आत्माराम पाचुपते यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र सिंह शहा यांनी काम पाहिले सरकार पक्षाच्या वतीने तपासण्यात आलेले साक्षीदार व करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के एस होरे यांनी आरोपीला पाच वर्ष सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड